साठच्या दशकामध्ये एक दिग्दर्शक चित्रपटसृष्टीमध्ये स्थिरावण्यासाठी खूप झटपट करत होता ज्याचं नाव होतं यश जोहर जुन्या काळातील कॉमेडियन आय एस जोहर यांचे ते धाकटे बंधू निर्माता आणि दिग्दर्शक असलेले यश जोहर यांनी त्या काळामध्ये अनेक चित्रपट केले त्यातले बरेचसे फ्लॉप झाले त्यानंतर एकोणीसशे साली त्यांनी धर्मा प्रोडक्शन्स या स्वतःच्या बॅनरची स्थापना केली या संस्थेचा पहिला चित्रपट होता तो दोस्ताना या चित्रपटाला चांगलं यश मिळालं त्यानंतर त्यांनी दुसऱ्या चित्रपटाची निर्मिती केली पण त्यामध्ये मोठी स्टारकास्ट असून सुद्धा त्या चित्रपटाला अपयशाचा सामना करावा लागेल ज्याचं नाव होतं दुनिया त्यानंतर त्यांनी आणखी एक दोन चित्रपट केले पण त्या बाबतीतही असंच झालं सततच्या अपयशामुळे त्यांना कर्जामध्ये बुडावं लागलं होतं त्यानंतर त्यांनी आणखी एका चित्रपटाची निर्मिती करण्याचं ठरवलं या सिनेमात अभिनेता प्राण यांनी एक भूमिका करावी असं जोहर यांना वाटत होतं पण सगळ्या कलाकारांचे प मानधन देता देता जोहर यांच्याकडचे पैसे संपत आले होते म्हणून त्यांनी एक दिवस धाडस करून प्राण यांच्या घरी जायचं ठरवलं त्यांनी प्राण यांना सिनेमाचं कथानक ऐकवलं आणि चित्रपटात काम करण्याची विनंती केली आणि त्यांना हेही सांगितलं की माझ्याकडे सध्या आपल्याला द्यायला पैसे नाहीत पण ही भूमिका आपण करा मी नंतर आपले पैसे नक्की देईन यश जोहर यांच्या डोळ्यातली तळमळ आणि प्रामाणिकपणा बघून प्राण यांनी त्यांच्या पाठीवर थाप देऊन सांगितलं की तुम्ही चित्रकण सुरू करा आणि माझ्या पैशाची काळजी करू नका तुमच्याकडे ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस ते तुम्ही मला द्या प्राण यांचे आश्वासक शब्द ऐकून यश जोहर यांना आला आणि त्यांनी चित्रपटाचं काम सुरू केलं चित्रपट तयार झाला आणि तो प्रदर्शितही झाला दुर्दैवाने तो देखील सुपर फ्लॉप झाला होते नव्हते ते सगळे पैसे संपून गेले त्यामुळे जोहर यांना प्राणला एकही पैसा देता आला नाही त्यावेळेस प्राण एका सिनेमाचे तब्बल वीस लाख रुपये घेत असत प्राणसाहेबांचे पैसे द्यायचे राहिले ही चुटपुट जोहर यांना लागून राहिली पुढे काही वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये यश जोहर यांचा मुलगा म्हणजेच करण जोहर याने कुचकुच होता हे या चित्रपटाची निर्मिती केली आणि दिग्दर्शन आणि काय चमत्कार घडला या सिनेमाला अफाट यश मिळालं मागच्या सगळ्या अपयशाचा बॅकलॉग या एकाच चित्रपटाच्या यशानं भरून काढला त्यावेळेस यश जोहर यांना आपल्याला प्राणसाहेबांचे वीस लाख रुपये द्यायचे याची आठवण झाली आणि एक दिवस ते प्राणसाहेबांकडे वीस लाखाचा चेक घेऊन गेले सुरुवातीला त्यांनी अकरा वर्ष मी तुमचे पैसे देऊ शकलो नाही याबद्दल प्राणसाहेबांची माफी मागितली आणि मोठ्या विनयशीलतेने तो चेक त्यांना सुपूर्त केला जोहर यांच्या डोळ्यात पाणी होत प्राण यांनी यश जोहर यांना जवळ घेऊन सांगितलं पैसे आयुष्यात महत्वाचे जरी असले तरी ते सर्वस्व नसतात तर नाती महत्वाची असतात आज तुमच्या मुलाने जे काही यश मिळवलंय यात तुमचं देखील समर्पण आहे एका मुलाखतीमध्ये सांगताना जोहर यांनी सांगितलं होतं की अकरा वर्षात प्राण यांनी एकदाही मला त्या पैशांची आठवण करू दिली नाही पण मी मात्र प्रत्येक रात्र आपण प्राण्यांचे कर्जदार आहोत असंच मनाला सांगत होतो कहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा